नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला शेतकरी मासन्मान निधी योजनेचा हप्ता घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो कारण की मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेतकरी मासन्मान निधी योजनेचा हप्ता घेण्यासाठी कोणकोणती महत्त्वाची कामे ही करावी लागणार आहेत आणि ती कशा प्रकारे तुम्हाला करावी लागणार आहेत याविषयीची सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहून कुठलाही लाभार्थी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्तापासून वंचित राहणार नाही म्हणून मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो तसेच जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असो तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या नव शेतकरी मास निधी योजनेचा पहिला हप्ता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सर्व तयारी झाली असून यासाठी प्रोसेस सुरू करण्यात आली आहे मित्रांनो परंतु मित्रांनो नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा पहिला हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत तरच की की चा हा हप्ता तुम्हाला विना अडचणी मिळणार आहे अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकतात मित्रांनो जसे की तुम्हाला माहीतच असेल की पी एम किसान सम्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता हा सत्तावीस जुलै रोजी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे परंतु मित्रांनो हा चौदावा हप्ता लाखो पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे कारण की त्यांनी हप्ता घेण्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या पूर्ण केलेल्या नाही आहेत म्हणून त्यांना पी एम किसान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे त्यांना चौदावा हप्ता हा मिळालेला नाही आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता नमशेतकरी मास सन्मान निधी योजनेचा पहिला यो हप्ता यो येणार आहे परंतु त्यासाठी सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाची कामेही करावी लागणार आहेत तरच तुम्हाला नमशेतकरी मास सन्मान निधी योजनेचा यो पहिला हप्ता हा मिळणार आहे नाहीतर तुम्हाला हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी पहिला हप्ता घेण्यासाठी कोणकोणती महत्वाची कामे ही करावी लागणार आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेण्यासाठी सर्वात सर्वात पहिले व महत्वाचे काम तुम्हाला हे करायचे आहे की तुमचे बँक खाते हे एन पी सी आयला ला म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला लिंक आहे की नाही हे चेक करायचे आहे हे तुम्ही ज्या बँकेत तुमचे आधार कार्ड लिंक आहे किंवा ज्या बँकेत तुम्हाला हप्ता घ्यायचा आहे मित्रांनो त्या बँकेत जाऊन बँक मॅनेजरला भेटून चेक करू शकता हप्ता घेण्यासाठी तुमचे बँक खाते हे एन पी सी ला लिंक असणे हे खूप आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो कारण की किसान निधी हप्ते तसेच शेतकरी हप्ते शेतकऱ्यांना डिबिडीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून देण्यात येतात त्यासाठी मित्रांनो तुमचे हप्ते ज्या बँकेत घ्यायचे आहेत ते बँक खाते एन पी लिंक असणे हे आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे महत्वाचे काम तुम्हाला करायचे आहे की तुमच्या नावावर जी शेतजमीन आहे त्या जमिनीची नोंद पोर्टलवरती अद्ययावत करणे म्हणजेच अपडेट करणे हे खूप गरजेचे आहे कारण की मित्रांनो मध्यंतरीच्या काळामध्ये जर तुमच्या जमिनीवरती कुठल्याही प्रकारचा फेरफार केलेला असेल जसे की वारस लावणे वारस कमी करणे खरेदी विक्री तर अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला तुमच्या जमिनीचा रेकॉर्ड पी एम किसानच्या पोर्टलवरती अद्ययावत करणे हे आवश्यक आहे कारण की पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत म्हणून पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती अपडेट करावे लागणार आहे जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त जमिनी असतील तर पोर्टलवरती अशी जमीन तुम्ही जोडायची आहे मित्रांनो की ज्या जमिनीमध्ये वारस नसतील कारण की वारस असलेली जमीन अद्ययावत केल्यास हप्ता मिळवण्यासाठी अडचणी येऊ शकतात मित्रांनो म्हणून फक्त जमीन मालकाचे एकट्याचे नाव असलेली जमीन पोर्टलवरती अद्ययावत करणे हे आवश्यक आहे आणि हे काम तुम्ही तुमच्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन करू शकतात मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो तिसरे महत्वाचे काम तुम्हाला करायचे आहे ई के वाय सी मित्रांनो पी एम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केली नसेल त्यांना या योजनेचे हप्ते हे मिळत नाहीत मित्रांनो पी एम किसान सम्मान निधी योजनेचा चौदाव्या हप्त्यासाठी ई के वाय सी करण्याची अट ही स्थिती करण्यात आली होती कारण की त्यामुळे बरेचसे शेतकरी हे चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहत होते आणि ते वंचित राहू नयेत म्हणून म्हणून शासनाने ई केवायसी करण्याची अट चौदाव्या हप्त्यासाठी स्थितीत केली होती परंतु मित्रांनो पुढचे हप्ते घेण्यासाठी तुम्हाला ई सी पूर्ण करावीच लागणार आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांनी अद्यापसुद्धा ई सी केली नसेल त्यांनी पुढचे पी एम किसान योजनेचे व नमो शेतकरी योजनेचे हप्ते घेण्यासाठी ई सी करणे हे आवश्यक आहे हे काम तुम्ही पी एम किसान सम्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती सुद्धा करू शकता किंवा तुमच्या जवळच्या शेअर्शी सेंटरवरती जाऊनसुद्धा हे काम तुम्ही करू शकता मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो चौथे महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे आहे की तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर जर लिंक केलेला नसेल तर तो आधार कार्डला लिंक करून घ्यायचा आहे मित्रांनो कारण की मित्रांनो आधार कार्डला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तुमची ई केवायसी घरच्या घरी ओ टी पीच्या माध्यमातून करू शकता तसेच तुम्हाला तुमच्या स्टेटससुद्धा सहजपणे चेक करता येतो त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर बऱ्याचशा गोष्टी या तुमच्यासाठी सोप्या होऊन जातात म्हणून तुम्हाला पी एम किसान सम्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी आणि शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही उद्भवत नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे हे आवश्यक आहे तर मित्रांनो या चारही गोष्टी जर तुमच्या पूर्ण असतील तर भविष्यात तुम्हाला पी एम किसान सम्मान निधी योजनेचे हप्ते तसेच शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही आहे तसेच शेतकरीचा जो हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारची ही येणार नाही आहे मित्रांनो म्हणून ही, ही चारही कामे तुम्ही कंप्लीट करून ठेवायची आहेत जर तुम्ही कंप्लीट अजूनपर्यंत केली नसतील तर तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो लाईक नक्की करा चॅनल जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार